कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कृषी विकास संस्था तळणी व मलकापूर तर्फे करण्यात येत आहे। राज्यात कलम 144 लागू झाले असून 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये। आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी व आपल्या देशासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। आपल्या आजूबाजूला कोरोना सदृश्य एखादी व्यक्ती आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाच्या लक्षात आणून द्या। आपल्या सर्वांच्या सहकार्याची प्रशासनाला व देशाला गरज आहे। धन्यवाद। कोरोना विषाणू चीन मध्ये नवीन कोरोना विषाणू आजार सर्वप्रथम आढळून आला। आपण आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहोत। आपण बाधित भागातून आला असाल तर आरोग्य विभागात माहिती द्या। काळजी करू नका। कोरोना विषाणू संसर्गापासून स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी या बाबी आवर्जून करा। साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा। शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा। सर्दी किंवा फ्लू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा। मास्क आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या। जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा। फळी व पालेभाज्या स्वच्छ धुवून वापरा। राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-239-78-046। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 0202612739-4। टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 104। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन।